नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं भाऊच्या व्लॉगमध्ये। आणि आमच्या चॅनलवर मी मराठी रोड सेफ्टी आणि व्लॉगिंगचे व्हिडिओ बनवत असतो, तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून की तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम मिळतील। तर चला पाहूया आजचे ॲक्सिडेंट्स। मित्रांनो, गाडी आणि कुत्रा यांचं एक अतूट नातं आहे, जे की गाडीवर मुतण्यापासून ते मालकाच्या जीवावर उठण्यापर्यंत कुत्रा तुमचं सगळं काही करू शकतो। त्यामुळे तुम्ही रस्त्यावर जेव्हा तुम्हाला कुत्रे दिसतील तेव्हा तुम्ही गाडी स्लोज करा, कारण की अशा कुत्र्यांमुळे खूप ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते। आणि तुम्ही अशी कुत्री तुमच्या गल्लीत पण पाहिली असतील तर तुमच्या गल्लीतल्या कुत्र्यांची नावं तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता। आणि आता जो व्हिडिओ आपण पाहतो आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक कशा प्रकारे हा उत्तेजित कुत्रा आहे आणि तो दिसेल त्याला गाडीवरती झेप घेतो आहे। तर तुम्ही पाहू शकता की या कुत्र्यामुळे आता पुढे काय होतं आहे। या कुत्र्याने इथे दोन जणांना घोडा लावलेला आहे आणि तो स्वतः पळून गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर कुत्र्याला या ॲक्सिडेंटमध्ये काही झालेलं नाही, पण त्या दोघांना लागलेलं आहे, म्हणून कुत्र्यापासून सावध राहा। आणि कुत्र्यासोबत तुम्ही आपल्या अंगातले किडे दाखवू नका, जेणेकरून की तुम्हाला त्याचं नुकसान भरपाई करावी लागेल। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहात की कुत्र्यासंग मस्ती केल्यानंतर आपल्याला कशी त्याची शिक्षा भोगावी लागते, तर त्यामुळे कुत्र्यापासून तुम्ही नक्कीच सावध राहा। या घटनेमध्ये रिक्षावाल्याने चालत्या रिक्षामधून कुत्र्याला लात मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि रिक्षा पलटी झालेली आहे। तर मित्रांनो, म्हणून तुम्ही चालत्या गाडीतून कुत्र्याला लात मारायचा प्रयत्न कधी करू नका, नाहीतर तुमचाही असाच ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि ह्या व्हिडिओला शेअरसुद्धा करा आपल्या मित्रांसोबत, जेणेकरून की जे तुमचे असे आवली मित्र असतील जे चालत्या गाडीवर कुत्र्यांना लात मारत असतील त्यांनाही समजेल की कुत्र्याला लात मारल्यानंतर काय होतं ते।